महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवलीय. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळावर शोककळा पसरलीय. दादर स्मशानभूमीत मनोहर जोशींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी मनोहर जोशी होते. विधान परिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पद मनोहर जोशी यांनी भूषवली होती. 1976 ते 1977 या काळात मनोहर जोशी मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रल मधून विजयी झाल्यावर ते लोकसभेत गेले. त्यानंतर 1999 ते 2002 दरम्यान अवजड आणि सार्वजनिक उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री, 2002 ते 2004 दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष आणि 2006 ते 2012 या कालावधीत राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबईत जवळपास 50 उड्डाणपूल मनोहर जोशींच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात बांधले गेलेत.